एवढे मोठे सरपंच गावचे आणि मला दोन वेळा निवडून दिलं गावात सरपंच. पण मी जिथं कार्यक्रम असले की माझे तुमच्या वयाचे सगळे धीर प्रत्येकाला काय म्हणायचे, हो तुम्ही बोला ना, अहो तुम्ही बोला ना. पण प्रत्येकजण मला म्हणायचं नाही तुम्ही सरपंच, तुम्ही एखादा शब्द तरी बोलले पाहिजे ना. तर मला खूप दुःख व्हायचं या गोष्टीचं का आपल्याला हिंमत नाही होत, आपल्याला डेअरिंग नाही होत. आपण बोललो तर आपतम होईल आपली, आपल्याला कोणी हसेल आपलं काही चुकलं तर. तर माझी हिंमतच नाही व्हायची. मग एक दिवस मला असं वाटलं की नाही आपण बोललं पाहिजे, कारण आपल्याकडे आमदार येतात, खासदार येतात, सगळे आपल्या तिथं आपल्याला एकदम हे मिळतं की रिस्पेक्ट का तुम्ही बोललं पाहिजे. पण मी एक शब्दही बोलण्याची माझ्यात हे नसायची. पण मला त्या गोष्टीचा खूप हे व्हायचं का आपण कधीतरी बोलायलाच पाहिजे, आपण घरी तरी शिकलं पाहिजे. पण हे आयडिया नव्हती का भाषणाचे क्लास पण असतात. एक दिवस माझ्या मुलीचा इथंच हॉस्पिटल आहे तर तिथून मी जात होते, तुम्ही बोर्ड बघितलं, अरे म्हणले भाषणाचे क्लास असू शकतात, पटकन नंबर घेतला मी आणि घरी गेले. घरी गेल्यावर मी तिथं काही विचार नाही केला, म्हटलं अजून काय नक्की नाही. मग मी म्हटलं आपण शिकायचंच भाषण जेवल सर कुठे असतील तर आपण त्यांचा नंबर शोधून, नाशिकमध्ये येतच असतील ज्या अर्थी तिथं त्यांचा बोर्ड आहे म्हणजे ते येणारच. मग मी हे केलं, त्यांना विचारलं सर तुम्ही क्लास घेता का, म्हणे हो मी आठवड्यातून एक दिवस येतो नाशिकमध्ये आणि नाशिक रोड इथे क्लास घेतो. मग माझ्या मिस्टरांना सांगितलं का असे असे क्लास आहे आपण लावायचे का, तर आम्ही आलो दोघांनी क्लास लावले. तर क्लास लावले त्यांच्या धावपळीमुळे ते जरा हे करायला लागले, तर म्हणे तू तरी जा. पण मग मला हौसच होती ना, आवडच होती एकदम, मी त्यांना मग यायला लागले. पण नवीन नवीन मला काही इतकी डेअरिंगच नाही. पण नंतर हळूहळू मी इतकी की सरांचा एवढं असा स्वभाव असल्यामुळे एकदम स्ट्रिक्ट स्वभाव नाही त्यांचा, एकदम मिळून मिसळून खेळ म्हणजे मित्रांनी खेळीमेळीच्या वातावरणात ते आपल्याला शिकवतात. त्यामुळे त्यांच्या त्या बोलण्याची आणि त्यांची शिकवण्याची पद्धत बी अशी आहे की एखादी गोष्ट एकदम माणूस मन लावून सगळे विसरून आणि एकदम त्यांचे ऐकत बसतं असे ते सांगण्याची त्यांची पद्धतच वेगळी की सगळं आपण विसरूनच जातो, आपण कुठे हे सुद्धा आपल्याला कळत नाही का आपण सर ज्या गोष्टी अशा इतक्या याच्यात सांगता. असं ते भाषण क्लास हा मानव आर्ट क्लास इतका हे व्यवस्थित का प्रत्येकाने इथं शिकलंच पाहिजे असं मलाही वाटतं. म्हणून मी पण नाही हे करते का प्रत्येक ठिकाणी प्रोग्राम असला कुठे आमच्या इथं हे असतं रिटायरमेंट असते, कोणी 15 ऑगस्ट असतो, 26 जानेवारी असते, प्रत्येक प्रोग्राम असतो, कोणाचे वाढदिवस असतात किंवा कोणाचे आमदार खासदार आमच्या इथं येतात कशाच्या तरी निमित्ताने, कारण निधी आलेला असतो तेव्हा आमदार कोकाटे साहेब येतात, राजाभाऊ आमदार येतात, परत आमचे हे खोसकर साहेब हिरामन खोसकर साहेब हे सगळे आमदार तिथं आल्यानंतर आम्हाला 2 शब्द बोलावंच लागतं. पण ह्या मानव आर्ट क्लासमध्ये आले मी आणि मला डेअरिंग आली, सरांनी इतकं हे केलं तयार केल्यामुळं मी पण कोणी आलं की अगदी साडी बिडी नेसून तयार होऊन मेकअप करून डायरेक्ट मी तिथं बोलते, 2 शब्द बोलल्या प्रत्येक जण खाली उतरलं, कुठे शिकली खूप छान शिकली बरं का. आणि एक दिवस असं झालं की सरांनी मला बोलायला लावलं, कोणीच नव्हतं, सकाळीच आले मी 9 वाजता 10:30 वाजता सर आलेले होते, म्हणे आता तुम्ही बोलाच. मग मला थोडीशी अजून तेव्हा थोडी मूडमध्ये होते आणि सरांनी हे केलं, पूर्ण व्हायरस करून टाकलं आमच्या नात्या प्रत्येक याच्यावर गेलं ते आणि प्रत्येक म्हणे खूप सुंदर भाषण केलं, म्हणजे मलाच माहीत नाही यांनी पाठवलं म्हणून, खरंच खूप छान केलं, कुठे बोलला खूप छान बोलल्या बरं का तुम्ही आणि असं भाषण म्हणजे तुम्ही शिकले का कुठं हे केलं. मग त्यांना सांगितलं मानव आर्ट क्लास, मग सगळे म्हणे कुठे येतं आम्ही पण लावू असं हे, म्हटलं नक्कीच लावा. आणि मग त्यामुळे मला आत्ताही खूप ठिकाणी म्हणजे प्रोग्राम असल्यावर मी अगदी डेअरिंग करून मनातून नसलं तरी मला आता म्हणजे स्टेजवर गेल्यावर सुचतं की ना आपण बोललं पाहिजे, नाहीतर आधी मला इतकी भीती वाटायची का बोलू की नको कोणी हसेल की काय. पण मानव आर्ट क्लास म्हणजे एकच नंबर मानव आर्ट क्लास आहे, तर प्रत्येकाने हा क्लास लावलाच पाहिजे आणि शिकलंच पाहिजे.